नमस्कार, मी विक्रम अंकुश वाघ, राष्ट्रीय मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम करतोय. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की बाबा कराडमध्ये मनोज दादांना पाठिंबा द्यायचा आहे, तर आमची त्याच्यावर काल मीटिंग झाली. सर्व पदाधिकारी एकत्र केले, महिला होत्या, काही मेन आमचे समन्वयक, त्यांचा विचार घेतला की बाबा करायचं काय. तर त्यांना स्पष्ट सांगितलं की स्वच्छ चारित्र्यवान असणारा माणूस, महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज दादा यांना आपण जाहीर पाठिंबा देऊया. कारण की आपल्या प्रत्येक कामात, प्रत्येक गोष्टीत आमदार नसताना सुद्धा प्रत्येक हाकेला धावून येणारे असेल तर मनोज दादा गोरपडे. तर स्थानिकांचं म्हणणं ऐकून किंवा बाहेर मी जिल्ह्यात फिरत असताना एक नवीन रूपी चेहरा कोण तर मनोज दादा. मग मनोज दादांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे? मग आम्ही सर्वांनी समन्वय किंवा आमचे पदाधिकारी सर्वांनी ठरवलं किंवा पाठिंबा द्यायचा आहे तर मनोज दादांना द्यायचा. आणि आम्ही हा विचार केला आणि आज पाठिंबा द्यायचा निर्धार केला. आणि मनोज दादा खरोखरच मोठ्या मतधिक्याने निवडून येतील एवढंच आम्ही राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीनं या ठिकाणी सांगतो. नमस्कार, मी राष्ट्रीय मराठा महासंघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष भागवत मोसरे. आज आमदारकीच्या अनुषंगाने मनोजदादा गोरपडे यांना आम्ही राष्ट्रीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा देत आहे. पाठिंबा देण्याचे कारण एवढंच की स्वच्छ चारित्र्य असा व्यक्ती आज कराड उत्तराला लागणार आहे आणि आमदारमुळेही जाणारच आहेत. याच आणि कामाची कुकमी म्हणजे पद्धत की सामान्य माणसाच्या एक कामं करून देणे, तर त्या पद्धतीनं त्याची विचारपूस करणे, तो कुठला आहे कुठल्या पार्टीचा न बघता तो एक व्यक्ती आहे आणि एक सामान्य व्यक्ती आहे हे त्यांना त्यांचा केंद्रबिंदू आहे. जी व्यक्ती आमदार होऊन जावी यासाठीच आमचा प्रयत्न पूर्णपणे राष्ट्रीय मराठा महासंघाचा राहील आणि आमचे पूर्ण पदाधिकारी त्यांना पाठिंबा देणार आहे.